नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अमोल विष्णू जाधव. मी सध्या महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ अचलपूर येथे साठा अधीक्षक या पदावर कार्यरत आहे. आणि माझा थोडासा अल्प परिचय देतो. मी माझं पदवीचं शिक्षण कृषी महाविद्यालय अकोला येथून पूर्ण केलं. मी 2013 कृषी महाविद्यालय अकोला येथून पासआउट झालेलो आहे. तसेच पदव्युत्तर शिक्षण मी कृषी कीटकशास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी येथून पूर्ण केलं. आणि राऊरी येथे असताना भरपूर परीक्षेची तयारी केली. त्यामध्ये महाराष्ट्र वनसेवा परीक्षा असेल, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा असेल, आणि त्यासोबत इतरही परीक्षा दिल्या. सध्या मी सरळ सेवेमधून महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ येथे कार्यरत आहे. तर महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या कामाविषयी थोडं सांगतो. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ हे महाराष्ट्रात अन्नधान्य साठवणुकीचं आणि साठवणुकीसोबतच वितरणाचं जे अन्न भारतीय अन्न महामंडळ आहे यांच्यातर्फे हे कार्य करते. तर प्रामुख्याने यामध्ये कृषी पदवीधरांना मोठ्या प्रमाणात संधी असते. कृषी पदवीधर यामध्ये जे या परीक्षेचं स्वरूप सांगतो तुम्हाला, त्या परीक्षेचं स्वरूप असं आहे की यामध्ये पात्रता आहे कृषी पदवीधर. त्यामध्ये एक कृषी, त्यानंतर उद्यानविद्या, त्यानंतर ABM ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, नंतर तुमचं फूड टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, यामध्ये कृषीमध्ये जे पदवीधर आहे तेसुद्धा या परीक्षेला तुम्ही अप्लाय करू शकता. तर या परीक्षेत महामंडळ हे स्वतः रिक्रुटमेंट सरळ सेवेअंतर्गत भांडारपाल, कनिष्ठ साठा अधीक्षक, सहाय्यक या पदाची भरती करते. गेली 2 वर्षात या पदाची भरती अजूनही महामंडळातर्फे केली गेलेली नाही, परंतु भविष्यात कृषी पदवीधरांना यामध्ये मोठी संधी आहे. तर त्यामध्ये सुरुवातीला आपण या पदाविषयी थोडं माहिती घेऊ. भांडारपाल, तर भांडारपाल हे पद वखार महामंडळाच्या जे क्षेत्रीय कार्यालय असतात ज्याला आपण फील्ड ऑफिसेस म्हणतो, तर या फील्ड ऑफिसेसमध्ये भांडारपाल हे पद राहतं. त्याच्यावरती कनिष्ठ साठा अधीक्षक हे पद राहतं, त्याच्यावरती सहाय्यक साठा अधीक्षक. तुम्हाला यामध्ये प्रमोशनच्या पण चान्सेस आहे. तर भांडारपाल आणि कनिष्ठ साठा अधीक्षक ही पदे सरळ सेवेद्वारे भरली जातात. आणि जे केंद्रीय अन्न केंद्रीय वखार महामंडळ, सेंट्रल वेअरहाऊस कॉर्पोरेशन, त्याच्या गाईडलाईन्स फॉलो करते वखार महामंडळ आणि त्याद्वारे ते नवीन कर्मचाऱ्याची पद भरती करते. तर यामध्ये प्रामुख्याने कृषी पदवीधरांना फार मोठ्या प्रमाणात संधी आहे. तर या पदवी कृषी पदवीधरांच्या पदाच्या परीक्षेबाबत आपण थोडी चर्चा. तर मी ज्यावेळेस 2018 या पदाची परीक्षा दिली होती, त्या पदाच्या परीक्षेमध्ये फक्त आणि फक्त कृषीचे 100 क्वेश्चन होते. ऑनलाईन एक्झाम झाली होती. त्यामध्ये तुमचं पूर्ण ॲग्रोनॉमी, हॉर्टिकल्चर, बॉटनी, जेनेटिक्स, प्लांट ब्रिडिंग, एंटोमोलॉजी, पॅथोलॉजी या घटकावर आधारित जे प्रश्न विचारले होते ते त्यांनी विचारले होते. आणि त्यामध्ये 200 गुणांची परीक्षा झाली. तर जी वखार महामंडळाची जाहिरात आली होती त्यामध्ये 200 मार्काचं पेपरचं पॅटर्न होतं, परंतु त्यामध्ये तुमचं 100 क्वेश्चन होते आणि प्रत्येक क्वेश्चनला एक स्पेसिफिक सिलेबस दिला होता. जसं की मराठी, मराठीमध्ये आपणास माहीत असे मराठी ग्रामर वगैरे, नंतर म्हणी, व्याकरण येते. तर याच्यासाठी 15 गुण 30 गुण 15 प्रश्न, नंतर इंग्लिशसाठी पण तेवढंच, तुमचे 15 प्रश्न आणि 30 गुण. त्यामध्ये पण तुमचं जे इंग्लिश ग्रामर आपण सरळ सेवेला किंवा MPSCसाठी जे पुस्तक रेफर करतो ते पुस्तक आपण यूज करू शकतो, ठीक आहे. नंतर तुमचं होतं सामान्य अध्ययन, त्यामध्ये तुमचं जनरल नॉलेज प्लस हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी याच्यावर सरळ सेवेवर जे आधारित काठिण्य पातळी असते प्रश्नाची, तर ती काठिण्य पातळी त्यांनी घेतली, ठीक आहे. नंतर तुमचं होतं बुद्धिमत्ता, बुद्धिमत्ता म्हणजे रिझनिंग. रिझनिंगमध्ये पण तुमचे अंकगणित येतं, तुमचं ते संख्या मालिका वगैरे, रिझनिंगवरचे जेवढे बुद्धिमत्तेवरचे जे संबंधित प्रश्न असतात तो 15 प्रश्न आणि त्याला 30 गुण. अशा प्रकारे हे 4 विभाग होते. आणि तुमचं प्रोफेशनल नॉलेज म्हणजेच की जे कृषीचं ज्ञान, याचे 40 क्वेश्चन होते, त्याला 80 गुण, म्हणजे एकूण असं 100 क्वेश्चन
100 प्रश्न आणि 200 मार्काचा हा एक पेपर पॅटर्न होता. परंतु ॲक्च्युली ज्यावेळेस एक्झाम झाली तर त्या एक्झाममध्ये फक्त आणि फक्त त्यांनी कृषीचे 100 क्वेश्चन विचारले आणि त्यानंतर त्या 100 क्वेश्चनवरच विद्यार्थ्यांची निवड झाली. तर निवडीमध्ये त्या तुमच्या मेरिट लिस्टनुसार त्यांनी जे पदं भरती केली. तर भविष्यात म्हणजेच या कोरोना व्हायरसचं संकट जेव्हा महाराष्ट्र राज्यावर उठळेल त्यावेळेस जवळपास 140 पदाची भरती वकर्मा मंडळामध्ये होणार आहे आणि त्याला तीच पात्रता म्हणजे कृषी पदविका. तुम्ही कृषी उद्यानविद्या, नंतर तुमची बायोटेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, नंतर तुमचं ABM या कृषीमध्ये जे पदवीधर विद्यार्थी आहे ते या पदवीधर विद्यार्थी या परीक्षेला पात्र असतील. आणि त्यांचा एक्झाम पॅटर्न पण सेम आहे. मराठी 15 क्वेश्चन, तुमचे 30 गुण, इंग्लिश 15 प्रश्न 30 गुण, सामान्य अध्ययन 15 प्रश्न 30 गुण, गणित बुद्धिमत्ता 15 प्रश्न 30 गुण आणि तुमचं जे टेक्निकल म्हणतो प्रोफेशनल नॉलेज म्हणजे तुमचं कृषीचं ज्ञान याच्यावर 40 क्वेश्चन 80 गुण असा हा पेपर पॅटर्न राहील. आणि ही सरळ सेवेद्वारेच भरती होईल आणि तुम्हाला या भरतीमध्ये तुम्ही आपल्या महाराष्ट्र राज्यातील जे विद्यार्थी या पदासाठी पात्र असतील त्यांचे सरळ सेवेद्वारे परीक्षा घेतली जाईल आणि तुमच्या मेरिटनुसार तुम्हाला इथे या वखार महामंडळात नोकरीची संधी मिळेल. तर तुम्हाला माहीतच आहे आपण सरळ सेवेमध्ये मराठीसाठी जे पुस्तकांची सूची वापरतो त्यामध्ये मराठीसाठी मोरा वाळंबे प्लस बाळासाहेब शिंदे, इंग्लिशसाठी बाळासाहेब शिंदेचंच पुस्तक तुम्ही वापरा, गणित बुद्धिमत्तासाठी अनिल अंकलकी दीपस्तंभाची जी बुक आहे ते तुम्ही वापरू शकता, सामान्य अध्ययनासाठी तात्याचा जो ठोकळा आहे त्या ठोकळ्यातून तुम्ही जे तुम्ही जनरल आपलं MPSC साठी रेफर करता GS साठी पूर्वपरीक्षेला ते तुम्ही वापरू शकता. नंतर तुम्ही आपलं याच्यासाठी कृषीसाठी जे MCR केलेलं असताना त्या नोट्स वगैरे आधारावरील नोट्स, नंतर त्यामध्ये आता सुंदरचं बुक आहे, RK शर्माचं आहे, एक ऑब्जेक्टिव्ह ऑफ ॲग्रिकल्चर कांटवाचं बुक आहे, हे ॲग्रिकल्चरसाठी वापरू शकता. तर यामध्ये अशा प्रकारे तुम्ही या परीक्षेचा अभ्यास करून वखार महामंडळामध्ये तुम्हाला नोकरीची चांगल्या प्रकारे संधी आहे, तुम्ही या प्रकारे संधीचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद. यानंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये भारतीय अन्न महामंडळ त्या परीक्षेचे स्वरूप, परीक्षेसाठी पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि जे पदं म्हणजे व्यवस्थापक दर्जाची म्हणजे क्लास 1 क्लास 2 दर्जाची त्या परीक्षेचं स्वरूप, त्याच्यासाठी कोणकोणती आपल्याला पुस्तक सूची लागेल आणि त्या परीक्षेचं स्वरूप कसं असेल, परीक्षेचं ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल, त्याचनंतर तुम्ही केंद्रीय वखार महामंडळ, नंतरच आता एक जाहिरात आलेली आहे राष्ट्रीय बियाणे महामंडळाची, तर त्या परीक्षेचं स्वरूप कसं असेल, त्या परीक्षेच्या स्वरूपाबद्दल, त्याचं पेपर पॅटर्न याबद्दल पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. धन्यवाद.